सुषमा अंधारे आणि आशिष देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहुयात. कालच्या उद्घाटन समारंभामध्ये ज्यांनी या पुलाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या नावाने घोषणा समर्थकांनी देणे अत्यंत स्वाभाविक होते. पण या गोष्टीचा राग किती मनात असावा की तो राग इतक्या वाईट पद्धतीने काढावा. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या रिदाजी आहे, ज्या भगिनी, त्यांच्या सांगण्यावरून चक्क विनयभंगाची केस दाखल करावी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर किती खाली जाऊ शकतो. केवळ आणि केवळ राजकीय दबावापोटी जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कार्याला त्या ठिकाणी कुठेतरी वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय असं आम्हाला जाणवलं. आणि जेव्हा वकिलांच्या संदर्भामध्ये न्यायालयीन परिसरामध्ये आम्ही याबाबत चर्चा करत होतो त्यावेळेस सर्व वकिलांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला असून अशा पद्धतीने जर महाराष्ट्राच्या एका जबाबदार माजी मंत्र्याला चुकीच्या पद्धतीने अडकवल्या जात असेल तर भारतीय दंडविधानाची कलम 354 चे अनेक दुरुपयोग यापुढे सामान्य माणसावर त्या ठिकाणी होतील.